किंवा हिंदुत्वाच्या बुरख्याखाली यांचा दडलेला एक भेसूर बिभत्स चेहरा हा काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. तो श्वासही घेत नाही आहे हे सगळं वर्णन करून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांवरती सोपवलेलं आहे की आताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. म्हणजेच हे सरकार बेकायदेशीर आहे. वाकड झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत आणि त्याच्यानंतर जी काही बदनामी होईल ती मात्र मग यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. रस्ता चुकल्यासारखं वाटलं असेल सकाळीच बोलवण्याचं कारण वेगळं काही नाहीये. मी ठरलेल्या माझ्या कार्यक्रमाप्रमाणे आता शिर्डीला जातो आहे. तिथून यशवंतराव गडाखांचा वाढदिवस आहे. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की आपल्याला भेटायला मी येईन. त्यानुसार मी आपल्याला भेटून निघणार आहे. आता आपल्या भेटीचा उद्देश किंवा हेतू तुमच्या सगळ्यांना कळलाच असेल. एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काही एक बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे त्याच्यावरती काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले आणि परखड भाष्य केलेले आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या हिंदूंच्या रक्षणासाठी स्थापन केली आणि ती जोपासली जपली प्राणापलीकडे तिच्यावरती प्रेम केलं अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट हा काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाच्या बुरख्याखाली यांचा दडलेला एक भेसूर बिभत्स चेहरा हा काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. त्याच्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाला खास धन्यवाद देतो आहे. एकूण या निकालाचा अर्थ काय अनेकांनी त्याच्यावरती मतप्रदर्शन केलेलं आहे अगदी सर्वसामान्य माणसाने सुद्धा केलेलं आहे. तरी देखील काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला फटाके वाजवले. मी भारतीय जनता पक्षाने आनंद व्यक्त केला तो समजू शकतो कारण त्यांना आता हे डोईजड झालेलं ओझं उतरवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिला म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तर मी समजू शकतो. पण जे गद्दार आहेत त्या गद्दारांनी फटाके वाजवण्याचं कारण कळलेलं नाहीये. कारण त्यांना असं म्हणतात कारण त्यांना रेडा वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत कळतात असं मी ऐकले. मला मी काय पाहिलेलं नाहीये. तर तत्पूर्वी हार तुरे वगैरे घातले जातात पूजा केली जाते म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तर तेही मला माहिती नाही. एकूणच काल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला गेलेला आहे तो आता हालत नाही निश्चल आहे. त्यांनी डोळे मिटलेले आहेत चोच उघडत नाही तो श्वासही घेत नाही आहे हे सगळं वर्णन करून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांवरती सोपवलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वांनाच माहिती आहेत. पूर्वी ते आमच्याकडे होते शिवसेनेत होते त्याच्यानंतर काही काळ राष्ट्रवादीत होते त्याच्यानंतर ते आता भारतीय जनता पक्षात आहेत. म्हणजे एकूण त्यांना या राजकीय प्रवासाची कल्पना आहे आणि तो प्रवास कसा करायचा हे सुद्धा म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून हे त्यांना चांगलं कळतं. प्रश्न असा आहे की आता संपूर्ण जगात महाराष्ट्राची जी एक अवहेलना चाललेली आहे महाराष्ट्र म्हणजे शौर्याचा शूरांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र अगदी आपल्याकडच्या मराठ्यांचं वर्णन त्यावेळेला सुद्धा केलं गेलेल्या इतिहासामध्ये त्या वर्णनाला साजेसं आताचं काही वर्तन या सत्तापिपासूंकडनं दिसत नाहीये. महाराष्ट्राची आता ही बदनामी थांबली पाहिजे. या सगळ्या निकालपत्रात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आज परत मुख्यमंत्री करता आलं असतं. पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ असा की आताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. म्हणजेच हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्या निर्णयावरती आज सुद्धा समाधानी आहे. मी माझ्यातल्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला याचं कारण मी काल आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या लोकांना माझ्या वडिलांपासून म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांपासून अगदी मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुख पदाच्या काळामध्ये सर्व काही भरभरून दिलं
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मानलं, विश्वास दिला, त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवावा हे मला कदापिही चाललं नसतं, चालणार नाही. आणि अशा विश्वासघातक्यांचं सर्टिफिकेट घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यामध्ये काडीचाही रस नव्हता, नाही. म्हणून आणि म्हणूनच मी राजीनामा दिला आणि त्याच्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. आता काल जे काही घडलं त्याच्यावरती अनेक जण म्हणजे त्यांच्या चष्म्यातून ते बघू शकतात. म्हणजे आता मेलेला पोपट चुला हातात घेऊन पाठीकडनं मिठू मिठू करणारी लोक आहेत ती काल दिसली तुम्हाला. जीवदान मिळालं असेल तर ते तात्पुरत आहे. एक रिझनेबल टाईम ज्याला म्हणतो तो रिझनेबल टाईम, त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची अवहेलना थांबवली पाहिजे. जसं मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला तसंच आताच्या या बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. आणि मी राजीनामा दिला नसतं तर मुख्यमंत्री झालो असतो, पण मला त्याच्यात स्वारस्य नव्हतं. मी आव्हान दिलेलं आहे, ते आव्हान आजही माझं कायम आहे की एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर, कोर्टानी सगळे कपडे लखतर वेशीवर टांगल्यानंतर निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जाऊया. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिलेला आहे. आता लोकशाहीमध्ये सगळ्यात शेवटचं न्यायालय हे जनतेचं असतं. त्या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण जायला काय हरकत आहे? हा फैसला जो आहे तो जनतेवरती सोपूया आणि जे काय मांडायचं असेल ते जनतेसमोर मांडून आपण जनतेचा कौल स्वीकारूया. आणि म्हणून मला असं वाटतं की या निकालाचा कायदेशीर अर्थ त्याच्यामध्ये काय काय आहे हे अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत इथे बसलेले आहेत. अनिल, या दोन्ही अनिलना मी खास धन्यवाद देतो कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. दिल्लीमध्ये आमच्या वकिलांसोबत त्यांनी चांगलं एक संवाद ठेवला. दिल्लीतल्या आमच्या वकिलांसुद्धा, अगदी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आमचे ग्रामत आहेत, त्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो की त्यांनी ही शिवसेनेची लढाई नाही. कपिल सिब्बल जे बोलले होते की हे जे काही मी करतोय बोलतोय ते कोणाच्या हार जितीसाठी नाही तर देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढतो आहे. आणि त्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी अगदी नरेंद्र मोदीजींना, पंतप्रधानांना सुद्धा आवाहन करतो की ठीक आहे, आपले काही राजकीय मतभेद, मतभिन्नता ही आहे ती लोकांसमोर आपण मांडू, पण आपण आज देशाचे पंतप्रधान आहात. आपल्या देशामध्ये हा नंगा नाच जो सुरू आहे, बेबंदशाही जी सुरू आहे, त्यातनं देशाची तर बदनामी होतेच आहे पण आपली सुद्धा बदनामी होते आहे. म्हणून आपण हे जे आपले बदनामी करणारी आपली लोक आहेत त्यांना चाप लावा. आणि पुन्हा एकदा सांगतो, देशात हिंदुस्थान, हिंदुत्व म्हटल्यानंतर नैतिकतेला महत्व आहे. त्या हिंदुत्वाचे धिंडवडे, आपल्या हिंदुस्थानचे धिंडवडे आणि मोदीजी आपल्या कारभाराचे सुद्धा धिंडवडे, 33 जगातल्या 33 देशात नाही, जगातल्या प्रत्येक देशामध्ये निघू नयेत अशी माझी एक आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या परीने निर्णय घेतीलच, त्यांना तो घ्यावाच लागेल कारण ती चौकट सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आहे.